की पुणे बँगलोर रोडवर आपण त्या ठिकाणी जाहिरात फलक जो असतो मोठा तो पडला होता आणि बरेच लोक त्याच्याने मृत्युमुखी पावले होते, म्हणून मी आयुक्तांना त्या ठिकाणी पत्र दिलं होतं. 19/4/2023 रोजी मी आयुक्तांना पत्र दिलं होतं. आयुक्तांनी त्याच्यावर रिमार्क्स दिले होते. महत्त्वाचे मनपा क्षेत्रातील सर्व होल्डिंगची शहानिशा कराव करून अहवाल सादर करावा, परंतु अधिकारी आपल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे साटेलोटे त्या होल्डिंग्स बसवणाऱ्या लोकांबरोबर आहे आणि म्हणून काही ठिकाणी परवानगी दिलेली आहेत. तून परवानगी दिल्या देखील आपण पाहिलं असेल की सोसायटीच्या आतमधलं होल्डिंग्स, पण त्याची लांबी जी आहे ते आपल्या फुटपाथवर किंबहुना रोडवर काही ठिकाणी आलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचं लोकांची त्या ठिकाणी उद्या हानी होणार नाही याची खबरदारी घेतली गेलेली नाही. आणि आत्ताच आपण बघितलं मुंबई शहरामध्ये जे होल्डिंग्स पडलं त्याच्यामध्ये निरपराध माणसं, आता आकडा नीट नक्की सांगता येत नाही, परंतु बरीचशी लोक त्या ठिकाणी सिरियस आहेत. आणि मला तर वाटते 14 लोक काहीतरी 16 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपलं प्रशासन आता जसं मुंबई प्रशासन जागं झालं की आदेश दिले की सर्व ज्या गोष्टी तपासून घ्या म्हणून, परंतु मला असं वाटतं की हे बिझनेस करणारे लोक आहेत, याच्यापासून लोकांचा काही फायदा नाही आहे. मग अशा गोष्टी जर बिझनेस करणारी लोकांची जर फायदा बघण्यासाठी आपले अधिकारी त्या ठिकाणी जर नियम अटी शर्ती आहेत त्या जर पायाखाली तुडत असतील तर ही गोष्ट बरोबर नाही. आणि म्हणून नुसतं होल्डिंग बसवणारा हा त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, परंतु अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ते तपासलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी माझी अशी मागणी आहे आयुक्तांना, कारण आयुक्त साहेब आता रजेवर आहेत, रजेवर म्हणण्यापेक्षा त्यांच्या इलेक्शन ड्युटी लागलेले आहे. आणि म्हणून त्यांना हे मी जे दिलेलं पत्र तुम्हाला प्रत्येकाला दिलेलं आहे, कारण हे आज आज मी प्रेस घेतो म्हणून आज दाखवत नाही. काही काल घटना घडली तर काही लोक जागे झाले असतील, परंतु तेव्हाच मी महानगरपालिकेला आयुक्ताला स्वतः भेटून आणि ते तायडे म्हणून अधिकारी होते त्यांना मी प्रत्यक्ष 5-6 वेळा 15-15 दिवसात प्रत्येक वेळेला मी त्यांना पाठपुरावा केला. परंतु इथले जे होल्डिंग्स जे लावतात काही लोकांचे काही आमचे पदाधिकारी असतील, त्याचबरोबर काही नेते मंडळी असतील, काही अधिकारी असतील, यात ही जी चौकट जी आहे या लोकांच्या फायद्यासाठी हा प्रकार घडतो. नियम असा आहे की जिथं सिग्नल आहे तिच्यापासून 50 मीटर अंतरावर कटआउट लावू नये, परंतु आपल्या जर सांडपाडचा बघितला आपण तर सिग्नलवरच लावलेले आहेत. आणि म्हणून मध्ये मध्ये तुम्हाला दिसेल की काही पुढाऱ्यांचे तिथं जाहिरात लागते आणि संध्याकाळी निघते, ह्याचा अर्थ काय आपण समजून घेऊ शकता. आणि म्हणून मला असं वाटतं माझे आई आपल्या माध्यमातून माझी मागणी आहे, पोलीस बांधवांच्या माध्यमातून पण आयुक्तांच्या असेल शिडको असेल यांनी तात्काळ हा गंभीर विषय आहे याची दखल घ्यावी आणि तात्काळ पहिल्यांदा ज्यांच्या परवानगी नाही ते तात्काळ काढण्यात यावं आणि ज्यांनी परवानगी घेतलेली आहे परंतु अतिशर्तीचं पालन केलं नाही अशा लोकांचं तात्काळ त्या ठिकाणी जी दिलेली परमिशन आहे ती रद्द करावी. आणि नव्यानं नियमानुसार RCC कन्सल्टन्सच्या कडून नियमानुसार त्या ठिकाणी परवानग्या द्याव्या, अन्यथा या ज्या जेवढे जेवढे अनधिकृत लावलेले आहेत ते काढून टाकण्यात यावे आणि जीवितहानी होऊ नये यासाठी आपण आयुक्तांनी त्याचबरोबर पोलीस बांधवांनी त्याचबरोबर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.